आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ज्ञानेश्वर मुळे यांना उतरवण्याचा प्रयत्न, भाजपाची जवळीक वाढली. खासदार शेट्टींच्या विरोधात नवा चेहरा देण्याचा प्रयत्न. खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात सध्या उमेदवारच दिसत नाही. अनेकांनी विरोध केला पण जनतेनंच त्यांना झटका दिला. त्यामुळे खासदार शेट्टींच्या विरोधात राहणार कोण असा प्रश्न सुरू असतानाच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची जवळीक भाजपाची वाढल्यानं कदाचित ते मैदानात उतरतील अशी शक्यता पुढे आली आहे. श्रीमती निवेदिता माने यांनी विकास कामं खूप मोठ्या प्रमाणात केली होती. शिवाय त्यांचा जनसंपर्क हा दांडगा होता. कार्यालयातच जाळं आणि वक्तृत्व याबरोबरच प्रशासनावर त्यांची वचक होती. आणि खासदार असताना राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. यावेळी साखर कारखानदारांच्या विरोधात प्रचंड मोठी लाट होती. दुसऱ्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी खासदार शेट्टी यांच्या आंदोलनाला जातीचा रंग लावला. पण खासदार राजू शेट्टी यांनी माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. सध्या खासदार राजू शेट्टी यांचा चांगला संवाद दोन्ही काँग्रेस बरोबर आहे. त्यांना निश्चित पाठिंबा मिळणार हे खरं चित्र पुढे आलं आहे. खासदार शेट्टींच्या विरोधात उभारणारा उमेदवारच सापडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोकांनी राहणार अशी गर्जना केली पण बांधणी शून्यावर आणि फुटकळ आहे. अशा स्थितीत आता भाजपाची जवळीक ज्ञानेश्वर मुळे यांची सुरू आहे. ज्ञानेश्वर मुळे हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव आहेत. 1983 साली ते भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले आहेत. 4 परराष्ट्रात त्यांनी महत्वाच्या पदावर काम केलं आहे. उच्च आयुक्त या पदावरही त्यांनी काम केलं आहे आणि ते खास करून शिरोळ तालुक्याच्या अब्दुलाट गावचे आहेत. डिसेंबरमध्ये ते निवृत्त होत आहेत. भाजपाची त्यांची सध्याची जवळीक दिसून येते. यावरून ते निवडणुकीत उतरतील असं दिसून येतं. त्यांचा संवाद तसा या मतदारसंघात सर्वांशी चांगला आहे. पण 10 वर्षापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली अशी गळ घालण्यात आली होती. मात्र त्यांनी नकार दिला होता. आता डिसेंबरमध्ये निवृत्त होत असल्यानं कदाचित भाजपाची उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. इस्लामपूर हे निमशहरी ओळखलं जातं तर इचलकरांची शहरी, त्यामुळे येथे शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, श्रमिकांची मतं अधिक. यातच गरीब आणि शेतकरी सध्या सत्ताधाऱ्यांच्यावर नाराज. सरकारी अधिकाऱ्यांच्या बद्दल खूप राग आहे. त्यामुळं पाहावं लागेल ज्ञानेश्वर मुळे कोणता निर्णय घेतात. मात्र खासदार शेट्टींच्या विरोधात तगडा उमेदवार नाही हे बाकी नक्की.